महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंबेगाव तालुक्यातील मंचर गावचे सरपंच दत्ता गांजाळे यांना फोन करून गावातील परिस्थितीची माहिती घेत विचारपूस केली आहे आणि योग्य ती काळजी घेण्यास सांगितलं आहे। त्यांचा या फोनमुळे मुख्यमंत्री यांचं सर्वत्र लक्ष असून सरपंच दत्ता गांजाळे हे भारावून गेले होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचानक मंचर गावचे सरपंच दत्ता गांजाळे यांना फोन केला। अचानक आलेल्या फोनमुळे सरपंच काही काळ भांबावून गेले होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एका छोट्या गावाची आणि गावाची काळजी घेणाऱ्या सरपंचाची माहिती घेत आहेत आणि विचारपूस करत आहेत यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता। राज्यावर आव्हानांचा डोंगर उभा असून सुद्धा सर्वजण त्याचा समर्थपणे मुकाबला करत असून मुख्यमंत्री एका गावच्या सरपंचाशी बोलले हे खूप अभिमानास्पद आहे असं दत्ता गांजाळे यांनी सांगितलं आहे। ते कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांवर लक्ष ठेवून आहोत, त्यामुळे आपण या साथीच्या रोगावर नक्की विजय मिळवू असं सुद्धा गांजाळे यांनी म्हटलं आहे। बोलायचं आहे एक मिनिट। हॅलो, हा साहेब, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र दत्ता, काय तुमच्याकडे काय चाललंय सर? व्यवस्थित सगळं चालू आहे ना? व्यवस्थित हो, घरपोच डिलिव्हरी वगैरे सर सगळं चालू आहे। चालू आहे ना? छान छान। नीट खबरदारी घ्या। हो सर, हा एकदम लोकांमध्ये असं नाही, त्याने मास्क लावून तुम्ही करा। हो सर, मास्क आहे कंपल्सरी। 50-60 हजार लोकसंख्येचं गाव आहे सर, पण 1-3% फक्त सर लोक अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडतात। बरोबर। आणि आपले शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील त्यांचंही मार्गदर्शन चालू असतं सर, वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे। आणि साहेब नक्की सर, नक्की तुम्ही एवढं करताय सर, त्यामुळे आमचंही करताय भरोशावरती करतो। ओके साहेब, ओके साहेब, ओके साहेब, तुम्ही पण काळजी घ्या सर। हो सर, ओके। जय महाराष्ट्र। ज्ञानेश्वर खिरड, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव।